ज्या कारणास्तव नोटबंदी करण्यात आली होती ती सर्व कारण ती सर्व उद्दिष्ट मोदी सरकारला गाठता आली नाही हा काळा इतिहास आता समोर आलेला आहे। भारतीय अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून सर्वात घातक जर कुठला निर्णय मोदी साहेबांनी घेतला असेल तर तो डिमॉनिटायझेशनचा म्हणजे नोटबंदीचा होता। ह्या नोटबंदीमुळे जवळपास 1.5 कोटी लोकांचा रोजगार हरपला। 500 आणि 1000 रुपयाची नोट बंद करून ह्या देशातला ब्लॅक मनी बंद होईल, ह्या देशातले नकली नोट बंद होतील आणि टेररिझमला जो फंडिंग मिळत आहे तो बंद होईल अशी घोषणा देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी केली होती। परंतु ते सर्व मिळू शकलं का? रिझर्व्ह बँकेच्या सर्वे अनुसार 99.3% नोटा ह्या परत बँकेत आल्या। ज्या कारणास्तव नोटबंदी करण्यात आली होती ती सर्व कारण ती सर्व उद्दिष्ट मोदी सरकारला गाठता आली नाही हा काळा इतिहास आता समोर आलेला आहे। रिझर्व्ह बँकेच्या अहवालानुसार जर आपण त्याच्यावर विश्वास ठेवला तर ब्लॅक मनीचं सर्क्युलेशन कमी होण्याच्या ऐवजी आता वाढलेलं दिसतंय। बेरोजगारी नोटबंदीमुळे झाली परंतु त्याच्यावर बेरोजगारीवर मात करण्यासाठी मोदी सरकार काहीच करू शकलं नाही हा देखील इतिहास आता लोकांच्या समोर आलेला आहे। त्याच्यामुळे आज नोटबंदीचा दिवस हा भारतीय अर्थव्यवस्थेतील काळा दिवस म्हणून आहे आणि त्याचा निषेध